मिक्स भाज्यांचं सूप। मिक्स भाज्यांच्या सूपासाठी लागणारी सामग्री 125 ग्रॅम गाजर अर्धा इंचाच्या तुकड्यात कापलेली, 50 ग्रॅम बीन्स, 100 ग्रॅम फूलगोबी लहान तुकड्यात कापलेली, 75 ग्रॅम बटाटे, 50 ग्रॅम वाटाणे ताजे, 1 तुकडा दालचिनी, 1 तेजपत्ता, 4 लवंगा, 6 काळे मिरे, 250 मिलीलीटर पाणी, 250 ताजे टमाटे पेस्ट केलेले, 1 मोठा चमचा लोणी, 1.5 लहान चमचा सोया सॉस, 2 लहान चमचे मक्याचं पीठ, 125 मिली दूध, 1 लिटर मापाच्या भांड्यात 250 मिली पाणी घालून त्यात तेजपत्ता, लवंग, काळे मिरे, दालचिनी घालून 100% पॉवरवर 3 मिनिटं मायक्रोवेव्ह करावं। त्यात भाज्या वाटाणे घालून 400 ग्रॅम पाण्याची वाढ करून ऑटोकुक फ्रेश व्हेजिटेबल वर लावून मायक्रोवेव्ह करावं। बटन दाबून 5 मिनिटं ठेवावं। उकळलेल्या भाज्यांचं पाणी गाळून वेगळं करावं। भाज्यातून मसाले वेगळे करावेत। 2 लिटरच्या भांड्यात लोणी घालून 100% पॉवरवर 4 सेकंदापर्यंत मायक्रोवेव्ह करावं। त्यात टमाट्याची पेस्ट घालून 100% पॉवरवर मायक्रोवेव्ह करावं। शिजताना एकदा हलवावं। भाज्या आणि वेगळं केलेलं पाणी, दूध, मीठ, काळे मिरे, पूड, सोया सॉस घालून हलवून 100% पॉवरवर 6 मिनिटं मायक्रोवेव्ह करावं। थोड्याशा पाण्यात मक्याचं पीठ घालून त्यात मिसळावं आणि 80% पॉवरवर मायक्रोवेव्ह करावं। 3 ते 5 मिनिटं गाढ होईपर्यंत ठेवावं। चवीप्रमाणे लिंबाचा रस पिळून गरम गरम वाढावं।